इथं बरोबर नाही आहे. तुम्ही प्रमोशन मधलं आरक्षण बी मान्य करत नाही, तुम्ही या भरतीमधले आरक्षण मान्य करत नाही. आरक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे, हेच कोर्ट मान्य करत नाही. ही अत्यंत फार मोठी देशामध्ये अत्यंत देशाला कमी पडणारी घटना आहे. आणि म्हणून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण दिलं ते इतरांच्या बरोबर त्यांनी यावं यासाठी केलं. आज एक परिस्थिती अशी आहे देशामध्ये की हा दोन्ही वर्ग समाज हा अजून महिनोमहिने लांब आहे विकासापासून. एवढंच नव्हे तर अनेक समाज नव्याने आरक्षणची मागणी करत आहेत. ओबीसीचा आरक्षणचा प्रश्न आहे, ओबीसीला आरक्षण आपण देतो पण ते पुरेसे मिळत नाही. मराठा समाज देखील आरक्षण मागतोय, ते आम्हाला आरक्षण देखील कायद्याच्या आणि याच्या कक्षेमध्ये आढळण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे ही सगळी आरक्षण ही कशासाठी आहेत तर त्या त्या समाजाला इतरांच्या बरोबर आणावं, त्यांच्या त्यांच्या जो अन्याय होतो की त्यांना ज्या पद्धतीने जीवन जगण्याचा ज्याचा जरूर आहे उपयोग आहे त्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि मग माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की केंद्राने परत फुल बेंचकडे परत अपील करावं आणि निर्णय लावून घ्यावा. त्याबरोबरच संसदेमध्ये त्यांनी जाऊन नवव्या सूचीमध्ये हे आरक्षण टाकलं पाहिजे की ज्याच्याकडून कुणाला आव्हान करता येईल. ओके.